आज एक महत्वाचा मुद्दा लक्षात येतो जेव्हा आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेत असतो. ज्यावेळी एका महिलेच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो किंवा तो प्रश्न जेव्हा तिच्या स्वतःच्या जीवावर बेतो त्यावेळी महिलेलाही वाटतं की त्या आरोपीला साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींना जुगारून हवं तर किंवा एकत्रित करून त्याला शिक्षा व्हावी. म्हणजे इथपर्यंत जी लोकांची मानसिकता बनत चालली ती आताची परिस्थितीच एवढी गढूळ झाली आहे की हा मुद्दा त्यांना सतत मांडावा लागतोय की साम धाम दंड भेद या पलीकडे जाऊन काय काय शिक्षा देता येईल असा पद्धतीनं विचार केला जातोय. आपण डॉक्टर सुधा कांखे यांनाही विचारलं की नेमकं त्यांचं याबद्दल. खरं तर एक डॉक्टर म्हटल्यानंतर त्यांना तर ते माहिती असतं की ज्यावेळेस एखाद्या मुलीवर ऍसिड हल्ला होतो, एखाद्या मुलीवर पेट्रोल टाकलं जाते, हिंगणघाटची तर ताजी घटना आहे, त्यावेळेस ते स्वतः बघत असतात. आपण पाहिलं की काही काही डॉक्टरांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. इतक्या संवेदनशील घटना जर महाराष्ट्रासारख्या राज्यात घडत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बहु आज महिला दिनानिमित्त त्यांना काय वाटतं. दिनाच्या नाही एकूण सर्व शुभेच्छा तुम्हाला. एक दिवस आपण पाळतो पण की तुम्ही आज म्हटलात की आपण एकच दिवस पाळतो महिला दिना, तर काय वाटतं आज महिला दिन आहे तर महिला दिनानिमित्त तुम्ही काय सांगा. तर मला हे नक्की सांगावंस वाटते की महिला दिनाच्या निमित्ताने एखादा समाज उपयोगी संकल्प असावा आणि तो संकल्प सिद्ध होण्यासाठी मग उरलेल्या दिवसामध्ये आपण कार्य करावं. पण महिला दिन म्हटल्यानंतर एक दिवसाचा उत्सव म्हणा किंवा एखादा इव्हेंट म्हणा किंवा एखादा कार्यक्रम म्हणा असं सर्वसाधारणपणे केलं जातं. हे करणं चांगलं आहे पण तेवढ्यावर थांबू नये. तर त्या निमित्ताने असा एक काहीतरी चांगला संकल्प करावा की जेणेकरून तो सर्वांसाठी उपयोगी ठरेल आणि तो सिद्ध होण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे कार्यरत राहावं. नक्कीच बरेच इव्हेंट होतात, कार्यक्रम होतात पण ते एका दिवसापुरते मर्यादित असतात. हा निश्चितच नवीन संदेश आहे, फक्त एक दिवस न थांबता उरलेले 364 दिवस काम करत राहावं. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की आज महिला दिनानिमित्त एक महिलेशीच आम्ही बातचीत यासाठी करत आहोत की आज महाराष्ट्रातील वातावरण जर पाहिलं तर महिलेंच्या दृष्टीने नेमकं कसं आहे. तसं जर पाहिलं तर एकूणच वातावरण थोडस असुरक्षितता ज्याला आपण म्हणतो तसं वातावरण आहे. म्हणजे बाहेर पडताना तुम्हालाही कधी असं वाटतं का की आपण असुरक्षित आहोत. नाही तसं मला पर्सनली कधी वाटलं नाही. त्याचं कारण आहे की मी थोडा अध्यात्माचा पण अभ्यास करते आणि त्यामुळे जो काही ऑरा निर्माण होतो आणि तो ऑरा आपलं प्रोटेक्शन करत असतो. परंतु आजची समाजाची स्थिती आपण पाहतो आहे की आजची मुलगी महिला स्त्री तर स्त्री आजची म्हणजे गर्भात पण सुरक्षित नाही आणि समाजामध्ये पण सुरक्षित नाही. आपण पाहतो की अगदी चिमुकली छोटीशी अजून तिला हातपाय फुटले नाही, ती बाहेर आली नाही, पण तरी पण तिचं ते म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होते. आणि हे पण उदाहरण आपल्या समोर आहे की आज प्राध्यापिका झालेली एक सुशिक्षित महिला ही सुद्धा या विकृतीच्या बरोबर. तर या दोन्ही गोष्टी ह्या चुकीच्या आहेत. म्हणजे कसं आहे की एकंदरीत जेव्हा आपण या सगळ्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की मग त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होतात, जनजागृतीचे होतात, प्रबोधनाचे होतात, पण त्या समोर जर आपण पाहिलं तर फक्त महिलाच असतात किंवा फक्त मुलींसाठी म्हणून घेतलं जातं. तर मला असं वाटतं की इथं कुठेतरी अपूर्णता आहे. बरोबर. म्हणजे पूर्णत्व नाहीये. तर समाजाचा जो दुसरा घटक आहे, मुलं पण आहेत आणि पुरुष पण आहेत, तर त्यांना सुद्धा या चळवळीमध्ये सामावून घेण्याची आवश्यकता आहे. कारण ही लढाई नाहीये की स्त्री विरुद्ध पुरुष, ही असं लढाई नाहीये किंवा हा प्रश्न फक्त स्त्रीचा आहे असं पण नाहीये. हा प्रश्न एकंदरीत सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आणि म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाने, मग लहान असो, थोर असो किंवा स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांनी एकत्र येऊन या चळवळीमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरं जे मी आता लढाई म्हणत होते, तर स्त्री विरुद्ध पुरुष किंवा पुरुषाविरुद्ध स्त्रीची लढाई नसून ही विकृतीच्या विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. आणि मग या संस्कृतीचं बोट पकडण्याची सगळ्यांनाच आवश्यकता आहे, स्त्रियांना पण आणि पुरुषांना पण. पण तिथे आपण कुठेतरी कमी पडताना दिसतोय. तर त्यासाठी म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन एक दिलाने कार्य करण्याचा संकल्प आजच्या महिला दिनी घेतला तो खूप चांगला होईल. निश्चितच आज आपण असा संकल्प करूया आणि इतर महिलांकडूनही असाच संकल्प करून घेऊया. खरं तर एक
असं व्यक्तिमत्व नगर शहरातील तुम्ही आहात की सर्वांच्या परिचयाचे आहात आणि आज महिला दिनानिमित्त तुमच्याकडे म्हणजे अर्थातच एक डॉक्टर सुधा कांकरिया या नावाकडे आम्ही आलो आणि यातून आपल्याला अनेक महिला दिनाचा नेमकं कोणता संकल्प करायला हवा हे देखील समजले. आम्ही आणखी महिलांचे बाईट्स घेणार आहोत की त्यांना महिला दिनानिमित्त नेमकं काय वाटतं. चला तर मग आपणही जाऊया.